नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आपण या व्हिडिओमध्ये विरुद्ध किरण म्हणजेच अपोजिट रेज हा गणिताचा कन्सेप्ट अभ्यासणार आहोत लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा या व्हिडिओद्वारे तुमचा हा कन्सेप्ट शंभर टक्के क्लिअर होणार आणि यावर आधारित विविध प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडवू शकाल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा वेळोवेळी हा व्हिडिओ पॉज करा आकृत्या वहीमध्ये रेखाटून घ्या आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवत चला चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम किरण म्हणजे काय हा मुद्दा आपण लक्षपूर्वक अभ्यासूया म्हणजेच आपल्याला पुढचा जो कन्सेप्ट आहे तो समजायला मदत होईल तर किरण म्हणजे काय किरण हा रेषेचा एक भाग असतो व्याख्या वाचून घेऊया किरण हा रेषेचा एक भाग असतो एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जातो हा शब्द खूप महत्त्वाचा आहे पहा रेषा काय असते तर रेषा म्हणजे अनंत बिंदूने तयार झालेली रेषा असते ज्याच्या दोन्ही बाजूला आपण बाणाने असं दर्शवलं दर्शवत असतो म्हणजेच काय या बाणाचा अर्थ काय आहे की ही ही जी रेषा आहे या बाजूला अनंत अंतरापर्यंत वाढते आणि दुसऱ्या बाजूला जो बाण आहे या बाजूला देखील हे अनंत अंतरापर्यंत वाढत जाऊ शकते ही रेषा असते तर मग या रेषेचाच हा किरण काय आहे एक भाग आहे एवढा भाग हा किरण म्हणून आपण सांगू शकतो ही रेषा अशी तर हा एवढा भाग हा किरण आहे किंवा इकडचा हा भाग देखील किरण म्हणून आपण सांगू शकतो तर मग किरणामध्ये वैशिष्ट्य काय आहे तर हा एका एक बिंदूपासून सुरू होतो त्या सुरू होणाऱ्या बिंदूला आपण आरंभ्य बिंदू असे म्हणत असतो मग सांगायचं कसं तर आरंभ बिंदूपासून सुरू होतो आणि एकाच दिशेने पुढे पुढे जातो या ठिकाणची आकृती पहा हा किरण आहे बरोबर या किरणमध्ये आर हा काय आहे आरंभ बिंदू आहे आणि आरपासून हा किरण यन या दिशेने पुढे जातोय या ठिकाणी यन हा बिंदू आहे तर मग जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर एन या बिंदूकडे एकाच बाजूला बाणाचे टोक दाखवले आहे म्हणजेच काय आहे हा जो किरण आहे हा किरण एकाच दिशेने पुढे पुढे जातोय आणि ज्या बाजूला बाण दाखवले असेल त्या दिशेला हा जो किरण आहे हा अमर्याद असतो म्हणजे याला शेवट नसतो मग हे शेवट नाही हे अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात बाणाचं टोक वापरतात आता या किरणचं वाचन कसं करतात हे आपण पाहूया या आकृतीमध्ये पहा किरण आर यन काय वाचायचं किरण आर यन असं वाचायचं का किरण यन आर असे वाचायचं अनेक मुलं या ठिकाणी चूक करतात वाचत असताना दोन्हीपैकी कोणतं जरी वाचलं तरी बरोबर आहे असं मुलांना वाटत असतं मात्र या ठिकाणी एक लक्षात ठेवा आरभ्य बिंदू कोणता आहे आर आहे आर पासून किरण कुठे चाललाय एन बिंदूकडे चाललाय मग आपण वाचन करत असताना देखील तशाच प्रकारे वाचायचं की किरण आर एन अशा प्रकारे वाचायचं उलटं वाचायचं नाही अजून एक किरण वाचूया की कि, हा किरण पहा या किरण वाचूया किरण ई एफ वाचताना कसं वाचायचं किरण ई एफ म्हणजे ई हा कोणता बिंदू आहे आरंभ बिंदू आहे आणि ईपासून ही रेषा कुठे जात आहे एफ बिंदूकडे जात आहे म्हणजेच वाचन करत असताना कसं वाचायचं किरण ई एफ पुढच्या आकृतीमध्ये पहा किरण ए बी अशा प्रकारे वाचन आपल्याला करायचं आहे किरण ए बी अशा प्रकारे आकृतीतील किरणांची नावं आपल्याला सांगता आली आता पुढचा मुद्दा आपण अभ्यासूया ही आकृती पहा या आकृतीमध्ये आता विरुद्ध किरणांची नावं आपल्याला सांगायची आहेत ठीक आहे तर विरुद्ध किरण म्हणजे काय हे अगोदर आपण थोडस समजावून घेऊया विरुद्ध विरुद्ध किरण म्हणजे काय तर ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू हा सामायिक असतो आताच आपण पाहिलं आरंभ बिंदू म्हणजे काय ज्या बिंदूपासून किरण पुढे जात असतो त्याला आरंभ बिंदू आपण म्हणतो बरोबर आहे किरणाच्या सुरुवातीचा बिंदू हा आरंभ बिंदू असतो आणि त्या दोन किरणांचा आरंभबिंदू कसा असावा सामायिक असावा ही पहिली आठ आणि त्या किरणाने एक रेषा तयार होते त्या दोन किरणामुळे काय तयार होते एक सरळ अशी रेषा तयार होते समजा या ठिकाणी जो पी बिंदू ठेवला आपण तर हा पी बि हा आरंभबिंदू आहे आणि या आरंभ दोन वेगवेगळ्या दिशेने किरण गेले आहेत पहा हा किरण इकडे गेला आहे हा किरण उलट्या बाजूला गेला आहे जेव्हा असे दोन विरुद्ध बाजूला किरण जातात तेव्हा ह्या दोन किरणांना काय म्हणतात विरुद्ध किरण असे म्हण म्हणत असतात आकृतीमध्ये जर आपण लक्षपूर्वक पाहिलं ह्या आकृतीमध्ये पहा या ठिकाणी आपण याला ओ आरंभबिंदू नाव देऊया ओ पासून हा किरण ओसी इकडे गेला आहे दुसरा किरण आहे किरण ओबी अजून एक किरण आहे किरण ओसी आणि अजून एक किरण आहे किरण ओई यापैकी आता विरुद्ध किरण कोणकोणते कोणते आहेत आपल्याला काय सांगितलं आहे सांग की सामायिक आरंभ बिंदू असावा मग ह्या चारही किरणांचा आरंभ बिंदू कसा आहे सामायिक आहे बिंदू ओ बरोबर आहे त्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे की एक रेषा तयार व्हावी आता पहा किरण ओ सी आणि किरण ओ बी किरण ओ सी आणि किरण ओ बी तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर एक सरळ अशी रेषा तयार झाली आहे म्हणजे हे दोन किरण काय आहेत किरण ओसी आणि किरण बी काय आहेत एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत हा मुद्दा समजला अजून पहा अजून किरण आहे किरण ओई आणि किरण ओ सी या दोन किरणामध्ये किरण ओई आणि किरण ओ सी या दोन्ही किरणामध्ये आरंभ बिंदू काय आहे ओ हा सामायिक आहे आणि या दोघांमुळे काय झाले आहे एक सरळ अशी रेषा तयार झाली आहे म्हणून किरण ओ सी आणि किरण ओई हे दोन्ही कोण किरण कसे आहेत एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत हा मुद्दा समजला आता बा ही शेजारची आकृती पहा यामधील किरणांची नावं आपण सुरुवातीला वाचूया आणि या आकृतीमध्ये विरुद्ध किरण कोणकोणते आहेत ते आपण पाहूया पहा बिंदू ओ हा कसा आहे आरंभ बिंदू आहे आणि या ओपासून पासून ओ पी हा एक किरण आहे ओ एस हा दुसरा किरण ओ क्यू हा एक किरण आणि ओ आर हा एक किरण असे चार किरण आपणाला ओ या आरंभबिंदूपासून तयार झालेले दिसत आहेत आता यामध्ये नेमके विरुद्ध किरण कोणते आहेत पहिली आठ काय होती आपली आरंभबिंदू सामायिक हा ओ हा चारही किरणांचा सा बिंदू सामायिक आहे त्यामुळे पहिली अट पूर्ण झाली आप आहे आपली दुसरी अट काय आहे की एक सरळ अशी रेषा तयार व्हावी हो आता पहा ओ आर आणि ओ पी एकमेकांच्या उलटे आहेत पण ही रेषा सरळ होती आहे का रेषा सरळ अशी होते मात्र या ठिकाणी ओ आर आणि ओ पी तिरपी रेषा होत आहे म्हणजे किरण ओ आर आणि किरण ओ पी हे एकमेकांचे विरुद्ध किरण नाहीत त्याचप्रमाणे किरण ओ क्यू आणि किरण ओ एस हे देखील एकमेकांचे विरुद्ध किरण होणार नाहीत म्हणून संपूर्ण आकृतीमध्ये एकही विरुद्ध किरणांची जोडी आपल्याला आढळत नाही समजला मुद्दा आता पुढे पाहूया या आकृतीमध्ये आपल्याला विरुद्ध किरणांची नावे सांगायची आहेत आता पहा एक सहा आपण आरंभ बिंदू मानूया या आकृतीमध्ये ठीक आहे एक्स पासून जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर एक्स झेड या बाजूला या, या दिशेने एक किरण केले आहे आणि एक्स वाय या दिशेने कि एक किरण केलं आहे आणि आपण विरुद्ध किरणांच्या वैशिष्ट्यामध्ये पाहिलं होतं की आरंभ बिंदू सामायिक असावा या आकृतीमध्ये एक सहा आरंभबिंदू बिंदू सामायिक आहे ठीक आहे आणि दुसरं काय आहे की जे किरण या आरंभ बिंदूपासून निघतात ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने गेल्यानंतर एक सरळ अशी रेषा तयार व्हावी या आकृतीमध्ये होत आहे म्हणून हे दोन्हीही किरण एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत हा मुद्दा आता समजला आता मग या विरुद्ध किरणांचे नाव एकच सांगायचे आहे पहा आपण या एक्सला काय म्हणतोय आरंभ बिंदू मानतोय म्हणून किरण एक्स झेड व किरण एक्स वाय हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत समजलं खालची आकृती पाहता या आकृतीमध्ये किरणांचे नाव एकदा आपण सांगूया ए हा आरंभबिंदू मानतोय आपण एपासून ए डब्ल्यू हा एक किरण आहे ए एल दुसरा किरण ए सी एक किरण आणि ए एस हा किरण अशा प्रकारचे चार किरण ए या आरंभबिंदूपासून पुढे गेलेले आहेत तर मग यापैकी विरुद्ध किरण कोणकोणते आहेत हे अगोदर ओळखायचे आहेत आणि त्यांची नावं देखील आपल्याला सांगायची आहेत लक्षपूर्वक पहा ए हा आरंभबिंदू आहे इथं तर आपल्याला समजलं पुढे एपासून ए एल आणि ए, ए डब्ल्यू हे एकमेकांच्या उलट दिशेने गेले आहेत आणि त्यामुळे एक सरळ रेषा तयार झाली आहे आणि आपण काय सांगतो विरुद्ध किरणामध्ये आरब्यबिंदू सामायिक पाहिजे आहे आणि स दोन किरणामुळे एक सरळ रेषा तयार झाली पाहिजे म्हणजे दोन किरण एकमेकांच्या असं उलट बाजूने जर केले उलट दिशेने गेले तर ते विरुद्ध किरण होतात मग या आकृतीमध्ये किरण ए डब्ल्यू आणि किरण ए एल हे एकमेकांचे कसे का आहेत विरुद्ध किरण आहेत ठीक आहे समजला हा मुद्दा व्हेरी गुड पुढे पहा आता हा होमवर्क आहे हा होमवर्कचा प्रश्न आहे ही आकृती लक्षपूर्वक पहा या आकृतीमध्ये विरुद्ध किरणांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत एक्स हा आरंभबिंदू आहे आणि एक्सपासून एक्स एन हा एक किरण गेला आहे एक्स पी हा दुसरा किरण एक्स क्यू हा एक किरण आणि एक्स एम असे चार किरण गेले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे वहीमध्ये विरुद्ध किरणांच्या जोड्या लिहायच्या आहेत तुम्हाला क्लू या ठिकाणी एक हिंट देतो की आपणाला विरुद्ध किरणांच्या दोन जोड्या या उत्तरावर दाखल मिळतील तरी तुम्ही काय करायचं आहे कॉमेंट बॉक्समध्ये या विरुद्ध किरणांच्या जोड्याचे उत्तर लिहू शकता व्हिडिओ पॉज करा आकृती वहीमध्ये रेखाटून घ्या आणि वहीमध्ये या विरुद्ध किरणांच्या जोड्या हा प्रश्न सोडवा लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ ला लाईक करा व्हिडिओबद्दलचे कॉमेंट्स कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलवर नवीन असाल